और अब खबरें विस्तार से। बुधवार को राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के सुप्रीमो शरद पवार नागपुर दौरे पर शहर पहुंचे हुए थे। इस दौरान पहले व्यापारियों से चर्चा करने के बाद शरद पवार ने मीडिया को प्रेस कॉन्फ्रेंस के जरिए जानकारी देते हुए देश और राज्य के हालात पर मीडिया के सवालों के जवाब दिए। शहर के सेंटर पॉइंट में आयोजित प्रेस कॉन्फ्रेंस में आखिर शरद पवार ने क्या कहा, आइए नजर डालते हैं। मुख्यमंत्र्यांनी त्यांची काही तक्रार होती त्याचे क्रियेचे निवेदन दिले। मुख्यमंत्र्यांना दिल्याच्यानंतर ते मलाही भेटायला आले। त्यांची निवेदनाची कॉपी मला वाचायला दिली। त्या निवेदनामध्ये रोग असा होता की पोलीस खात्याच्या आयुक्त आणि त्या सरकारांना काही रक्कम गोळा करण्याच्या संबंधीच्या सूचना दिलेल्या आहेत असं त्यांनी सांगितलं। मी त्यांना विचारलं की तुम्हाला सूचना देण्यात तुम्ही पोलीस हो का, तुमच्या सरकारांना सूचना दिल्या असं तुमच्याकडे ऐकले तर प्रत्येक समाजाला तुम्ही असं काही कनेक्शन केले, त्यांच्या सूचनेची तुम्ही अंमलबजावणी केली का? त्यांनी उत्तर असं दिलं की आम्ही याच्यात अजिबात लक्ष केलेलं नाही आणि अशा सूचना दिल्या त्या सूचना कायद्यांना धरून नाही, शिस्तीला धरून नाही, त्यामुळे आम्ही त्याच्या अंमलबजावणी करण्याचं काय करतो। माझ्याकडून दोन प्रश्न होता। एक, ज्यांनी ही तक्रार केली ती तक्रार करणारी आज काय दिसतंय? आज असं दिसतंय अनिल देशमुखांच्या संबंधीचा आरोप घेतो, पण तो आरोप कुठीच कुणी लोकांनी आणला का तर त्याची माहिती नाही असते। आणि हे आरोप करणारे जे आहे ते कुठे गेले ते करते फसाजी ते हृदयहून वस्तुस्थिती सांगायला तयार नाही, ते कुठं अंडरग्राऊंड गेले तर देशात तर देशाच्या बाहेर गेले त्याची माहिती नाही, असा त्यांना कदाचित फरार म्हणून दिसेल होण्याची शक्यता आहे असं गेले 3-4 दिवस मी वाचतोय। म्हणजे त्या टोकाला जाण्याची वेळ आली। म्हणजे जे ग्रस्त आरोप करतात ते हजर नाही, ते सांगायला पुढे येत नाही, त्यांना विचारलं थोडीशांनी त्याच्याबद्दलची तुमच्याकडची काय माहिती आहे, त्याच्याबद्दल कोणाला काही माहिती द्यायची नाही। म्हणजे काही आरोप करायचे आधार नसताना त्या ठिकाणी ते आरोप केले सिद्ध करण्याच्या संबंधीची सूचना केल्याच्या नंतर त्याला सावरलं जायचं नाही हा एक भाग। आणि कारण नसताना समज नसताना केवळ आरोप केले म्हणून देशमुखांच्या सारख्या व्यक्तीला काही दिवस जेलची कष्ट केली किंवा काही दिवस सत्ता त्यांना स्वतः लागली। म्हणजे प्रत्येक समाजाने कोणी केलं नाही की नाही या संबंधीची स्पष्टता नसताना देशमुखांना असे यातना होत आहेत आणि ह्या कोतीभागाचे आरोप करणारे गायब झालेले। माझ्या दृष्टीने हा देशमुखांचा अन्याय आहे, पण हा मामला कायदेशीर प्रक्रियेमध्ये आहे, त्यामध्ये याच्यातून अधिक बोलू इच्छित आहे। आणि राज्यकर्ता म्हणून जे बसले त्यांना मी स्वतः त्याच वेळेला मुख्यमंत्री होतो, त्यामुळे कुठल्याही प्रश्नावर सेन्सेटिव्ह भूमिका वापरताना निवडणूक पक्षीय भूमिका घेत नाही, राज्याच्या समाजाच्या हिताचं काय हे बघतो। पण चंद्रकांत पाटील काय बोलले याचं काही गाभीर्य घ्यायचं कारण नाही, पण देवेंद्र फडणवीस बोलले मला आश्चर्य होतं की जी काही सत्ता घेणार माणसं अस्वस्थ होतात, पण ती अस्वस्थता इतक्या लोकांना जाऊ नये
सिचुएशन थोड़ा सोचे से बात करें सर अनिल देशमुख आमची जी विचारधारा आहे ती गांधी विरोधी विचारधारा आहे. गांधी विरोधी विचारधारा म्हणजे आम्ही डायरेक्ट काँग्रेस पक्षात नसू पण काँग्रेसच्या जवळपास आम्ही काही गोष्टी विचारात आहोत आणि त्यामुळे साधारणतः आम्ही विचार करताना किंवा निवेदन करताना आमच्या मनात ज्या भावनाच्या विचाराची आहे त्याच्याशी सुसंगत असे आम्ही भूमिका मांडायचं. असा एखादी व्यक्ती लोकसभेला भाजप होते तिकीट आलेली असते विधानसभेला भाजप होते तिकीट आलेली असते तर त्याची मानसिकता त्याची विधानधारा त्याची राजनीती मी समजू शकतो. त्याचं जो त्याचं कारण आहे त्या पार्श्वभूमीवर त्याची व्यक्ती केली असेल एवढंच मी सांगतो. माझं म्हणणं असं आहे की तृतीय प्रदेश चालू होईल दोन गोष्टी. समजा तुम्ही कशाची प्रगती केली आहे लोकपत तुम्ही ज्या वेळेला सेवेत आला लोकपतमध्ये तुम्ही अर्ज केला तुम्हाला लोकपतने तुमचं क्वालिफिकेशन म्हणून सिले केले तुमच्या गावात द्यायचे. आता तुम्ही काय सांगताय म्हणजे उदाहरण म्हणून सांगतो पण की आता माझे आम्हाला लोकांच्या ऐवजी सकाळ असे जी वेगळी इन्स्टिट्यूशन आहे तुमची लोकांची तसं स्टेट ट्रान्सपोर्टमध्ये अर्ज करून कॉन्सेप्टिव्ह डिसिजन घेऊन सेवेसाठी एखादी व्यक्ती आली असेल तर आज असं सांगते की आतापर्यंत मी या ठिकाणी सेवा केली आता माझी सेवा आम्ही आम्हाला सगळ्यांना सरकारकडे माझं त्यांच्या काही पद्धती सुरू केली पाहिजे पण एकदम लक्ष्य हा प्रश्न त्याचा विचार केला पाहिजे पण एकदम घडलं त्याची फायद्याची राजनीती काय आहे त्याचे एकंदर अन्य कॉन्स्टिट्युशन्स आहेत त्याच्यावर काय परिणाम होईल आणखी काय फायदे आहे का एकदम हे कसं करताय हे डायलॉग करताय पण जर डायलॉग ना बसण्याच्या नंतर विजयी करण्याशिवाय त्याच्यामध्ये ही भूमिका पहिल्या दिवशी तर मला असं वाटतं की विजयीकरण करायचं असतो एका शॉट मध्ये होणार नाही त्यासाठी नक्की कालावधी लागेल आणि म्हणून या ठिकाणी जे नेतृत्व करतात त्यांनी ज्यांना निर्णय घ्यायचा राज्यकर्त्यांनी जोरांनी सामंजस्य राखून याचा मार्ग काढावा. Let us all sit at the moment of the news.